ऊसाची शेती ही ऊसाची जाडी, ऊसाची उंची याबरोबरच एका बेटातील ऊसांची संख्या या सगळ्यांचा विचार करून आपल्या शेतामध्ये किती टन ऊस निघेल हा ठरत असतो. रामा अॅग्रोटेकची उत्पादनं वापरल्यानंतर नक्की ऊसाची संख्या ही एकरी किती होऊ शकते, किती असू शकते याचा एक आपण अंदाज घेऊयात तो एका बेटावरती. आणि निश्चितपणानं ते बेटाचा अंदाज घेतल्यानंतर तुम्हालाही समजेल की एक एकरात कशा पद्धतीने ऊसाचं उत्पादन मिळू शकतं. हे आहे दादाराम महादेव जाधव, राहणार शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील शेतकरी. हे पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते, पण यावेळी त्यांनी रामा अॅग्रोटेकची उत्पादने वापरली आणि काय बदल झाले हे ऐकूयात आपण त्यांच्याकडूनच. पहिली एवढी एवढी कांडी भागावं असायची आणि पाणी पानं तर एकदम जुळू 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 करीत होती. इथे दहावी पान नाही बरं का, तसं एकदम बारीक पानं बघा अशी चेर म्हटल्यासारखी. आणि मेलाही खर्च केलेला नाही, थोडक्या खर्चात आणि आणि सोल्ल्यामुळं 100% मला अनुभव घडलेला आहे. प्रत्येक माणसाने येऊन इथं माझ्या ऊसाची लेवल बघावी, कुठला ऊसाचा ही मोजावं, बेट मोजावं आणि साईज मोजावी, साईज आणि लांबी आणि जाडीपणा किती आहे ते तेवढंच तुम्ही बघा. असताना ऊस असा आता सुद्धा एवढी एवढी जाडी आहे माझ्या ऊसाची, अजून ऊस जायला टाइम आहे माझा. रामा अॅग्रोटेकची उत्पादने ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरली त्यांना खूप चांगले परिणाम त्यांच्या शेतामध्ये दिसून आले आहेत. प्रत्येक डायरेक्ट शेतकऱ्याला काय म्हणणं आहे की ही कधी मी वापरीत नव्हतो, त्या वर्षी मी वापरले वापरला असला असताना सुद्धा मला इतका ऊसाला जाणीव पडला ना की माझं जवळजवळ 20,000 रुपयाचा मटेरियल वाचला आहे. कारण ही औषधं घेताना एवढी महाग नाहीत, स्वस्तच आहेत. फक्त मी वापरली नव्हती आजपर्यंत, आता औषधं वापरल्यापासून माझ्या ऊसाला फरक आहे आणि माझी शेती चांगली आहे, त्याच्यामुळं मी समाधानी आहे. चला तर आपली ऊस शेती बोलूयात रामा अॅग्रोटेक सोबतच.